नमस्कार, कशे आहात? मी प्रियंका, प्रियस कुकिंगमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे चॉकलेट पॅनकेक. चॉकलेट पॅनकेकसाठी डिशसुद्धा चॉकलेटने सजवलेली आहे. मस्त, खूप फ्लफी असे तयार झालेले आहे. माझ्या मुलांना आवडणारी ही डिश आहे, त्यामुळेच मी इतर मुलांनासुद्धा आवडेल आणि करून बघतील आई, त्यामुळेच मी इथे अपलोड करते आहे रेसिपी. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बिलकुल मी इथे बेकिंग सोड्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा खूप फ्लफी असे तयार झालेले आहे. माझ्या दोन्ही मुलांना, अवनीशला आणि वरदला, खूप आवडतात. बघू शकता हाताने सुद्धा असे मऊ, अगदी मऊ झालेले आहे. अदबीला सुरुवात करूया. बनवण्यासाठी मी इथे बाउल घेतलेला आहे. आपण अंड्याचा हा पॅनकेक बनवत आहो. जे व्हेजिटेरियन असेल त्यांनी इथे मी सोड्याचा वापर करत नाही आहे, पण सोडा वापरला तरी चालेल. ज्यांना अंडं वापरायचं नाही आहे त्यांनी आपल्याला पूर्ण दोन्ही अंडी इथे घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अंड स्किप करून तुम्ही अर्धा चम्मच तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता इथे फ्लफी होण्यासाठी. आपल्याला हँड मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे पॅनकेक माझ्या मुलांना आवडणारे पॅनकेक आहे. अवनीशला आणि वरदला खूप आवडतात. मी हे पॅनकेक अवनीशला टिफिनमध्ये सुद्धा देते. व्यवस्थित फेटल्यानंतर मी इथे पाऊण कप साखर घालते आहे. साखरसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पूर्णपणे मेल्ट होऊन जाईल. त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी. इथे तुम्ही गव्हाच्या पिठासोबत नाचणीचं पीठसुद्धा यूज करू शकता, पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी इथे यूज नाही करत आहे. गव्हाचं पीठ थोडं घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परत यात गव्हाचं पीठ लागेल, एवढं गव्हाचं पीठ पुरेसं आहे. परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा, मी मोठा चमचा इथे बदाम पावडर घेतलेली आहे. मुलांना आपल्याला मम्मी का मॅजिक म्हणतात त्याप्रमाणे आहे, आपल्याला न सांगता आपल्याला घालावं लागतं. आणि बदाम खूप पौष्टिक असते, ते यात आपण घालतो आहोत. त्यामुळे परत हेल्दी पॅनकेक तयार होतील. त्यानंतर इथे मी काजूला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे, तीसुद्धा यात घालते आहे. तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. म्हणजेच एकसोबत व्हीट फ्लोअर, गव्हाचं पीठ, त्यासोबत ड्रायफ्रूट्ससुद्धा पोटात जातील मुलांच्या. म्हणूनच हिवाळ्यात आणि टिफिनवर देण्यासाठी अगदी हेल्दी पॅनकेक आहेत. त्यानंतर मेन हिरो कोको पावडर. कोको पावडर घातल्यामुळे चॉकलेट पॅनकेक तयार होतील. आपल्याला कोको पावडर घालून घ्यायचं आहे एकत्र. कोको पावडर घालते त्यामुळेच माझा मुलगा खातो, त्याला खूप आवडतात चॉकलेट फ्लेवरचे. त्यानंतर थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे. हे मी साईसकट घेतलेलं आहे. साईसुद्धा यात जाईल, कळणार पण नाही मुलांना. व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला चमच्याच्या साह्याने हे काढून घेऊयात आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मुलांना जेव्हा सर्दी पळसं होतं आणि मुलं काही खायला तयार होत नाही माझे, तेव्हा मी हमखास हे पॅनकेक करून देते, टिफिनवर सुद्धा देते, जेणेकरून त्यांचे
त्याचं पोट भरेल आणि अगदी हेल्दी आहे। परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पर पूर्ण विरघळल्या गेली आहे, त्यातल्या त्यात इथे गुठळी तयार झाली होती ती सुद्धा पूर्ण काढून घेतले आहे, जे लंब्स होते ते पूर्णपणे काढून घेतलेले आहे। याची कन्सिस्टन्सी प्रॉपर अशी झालेली आहे, यात बेकिंग सोडा अजिबात घातलेला नाही आहे। आपण पॅनकेक तयार करून घेऊयात, चॉकलेट पॅनकेक। जवळजवळ या कपनी या बाउलनी पाऊण वाटी दूध लागलेलं आहे। बनवण्यासाठी मी ते पॅन ठेवलं होतं आणि गॅससुद्धा लावून घेतलेला होता। थोडा जस्ट गरम झालेला आहे, खूप गरम आपल्याला नको आणि अजिबात ऑइल लावायची गरज नाही आहे। नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे लगेच पॅनकेक निघतील। चमच्याच्या साह्याने आपण थोडे थोडे घालून घेऊया, छोटे छोटे आपल्याला पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे। ही याची कन्सिस्टन्सी अशीच हवी आणि थोडे जाडच हवे, त्यामुळेच ते फ्लफी होतील। थोडा जस्ट मी गॅसचा फ्लेम वाढवते आहे। पॅनकेक मी टर्न करून घेते आहे, तुम्ही बघू शकता काठाने अगदी शिजलेला आहे। आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण कोको पावडर खूप नव्हता घातला तरी एकदम चॉकलेट फ्लेवर आलेला आहे, चॉकलेटचा कलर आलेला आहे। असेच पॅनकेक माझ्या मुलांना खूप आवडतात आणि अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। आपल्याकडे पावभाजीसाठी आपण जे वापरतो पावभाजी हे करायसाठी, ते किंवा हे असं लाकडाचं मिळतं, त्यांनी असं प्रेस केलं तरी चालतं की जेणेकरून पूर्ण साईडने व्यवस्थित शिजेल। गॅसचा फ्लेम अगदी स्लो आहे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मी हातानेच टर्न करून दाखवते आहे तुम्हाला, हे बघा। अगदी व्यवस्थित भाजलं जात आहे, साईडने व्यवस्थित शिजला गेलेला आहे। अशा पद्धतीने प्रेस केलं होतं त्यामुळे व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आपण काढून घेऊया, अशाच पद्धतीने दुसरासुद्धा करून घेऊया। दुसरा सुद्धा याच पद्धतीने करून घेऊयात। हा सुद्धा कडेने व्यवस्थित शिजला गेला आहे, याला सुद्धा आपण टर्न करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण थोडं थोडं प्रेस करून दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित शिजवून घेऊयात। आवडली ना रेसिपी? नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना पण आवडतील। आवडले की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा प्रियाज कुकिंग। परत नवीन रेसिपीसोबत भेटूया। थँक्यू।